खासदार राजू शेट्टी जी, आदरणीय दादा आरुभाई दुधवाडकर जी, आवडे दादा, जाधव साहेब, मुश्रीफ साहेब, पीएन साहेब, आमदार चंद्रिक टर्के, उल्हास दादा, प्रकाश आंबेडकर, माजी आमदार दिनकरजी जाधव आणि सन्मान्य व्यासपीठ आणि जमलेले मंडळी साहेबांच्यावर मनापासून प्रेम करणारे आणि भविष्याचा वेध घेण्यासाठी आलेले सर्वच जिल्ह्यातील सर्वच आमचे सहकारी बंधू भगिनी आणि पत्रकार मित्र, मंडळी साहेबांच्यावर मी काय बोलावं अशी अपेक्षा नाही, परंतु एक कर्तृत्व नेतृत्व या जिल्ह्याला लाभलं आणि या जिल्ह्याला एक पुरोगामी चेहरा म्हणून आदरणीय मंडळी साहेबांची ओळख संपूर्ण महाराष्ट्रामध्ये निर्माण झाली. आमच्या सारख्या तरुण कार्यकर्त्यांना नेहमी त्यांचं मार्गदर्शन असायचं की मुद्दा घेऊन पुढे गेला पाहिजे आणि किंबहुना सकाळपासून संध्याकाळपर्यंत समाजासाठी काम करण्याची भूमिका सातत्याने मंडळी साहेबांनी या ठिकाणी वठवली. अगदी शेवटच्या काळामध्ये तब्येत बरी नसली तरी देखील समाजातल्या अनेक मंडळींना एकत्रित करून सामाजिक प्रश्न आहेत, कोल्हापूरच्या अडचणी आहेत, त्या सुटल्या पाहिजे ही भूमिका सातत्यानं आदरणीय मंडळी साहेबांनी या ठिकाणी घेतली. या जिल्ह्यामध्ये ऊस दराच्या संदर्भातली कोंडी फोडण्याचं काम असू दे, शिवाजी पुलाचा प्रश्न असू दे, जे जे सामाजिक प्रश्न या जिल्ह्यामध्ये निर्माण झाले, राजकीय प्रश्न निर्माण झाले, त्यामध्ये सातत्यानं जिल्हा या ठिकाणी बघायचा, तो एका वेगळ्या दृष्टीने बघायचा की उद्या मंडळी साहेब काय बोलणार आहेत आणि काय निर्णय घेणार आहे त्याची चर्चा नेहमी जिल्ह्यामध्ये या ठिकाणी व्हायची. आणि म्हणून असं एक कर्तृत्व नेतृत्व ज्या नेतृत्वानं समाजातल्या गोर गरिबाला न्याय देण्याची भूमिका त्या ठिकाणी स्वीकारली, हे नेतृत्व आज आमच्यातून निघून गेलं याचं दुःख आम्हा सर्वांनाच आहे. आणि म्हणून त्यांच्या स्मृती जपल्या पाहिजे. जो इतिहास त्यांनी रचला या जिल्ह्यामध्ये 50 वर्षाच्या राजकीय कारकिर्दीमध्ये, ज्या राजकीय पाया त्यांनी या जिल्ह्यामध्ये निर्माण केला, प्रबोधनाचा असेल, पुरोगामी विचारसरणीचा असेल, त्याला अनुसरूनच जे पाटील सर आज या कमिटीचे चेअरमन आहेत, या सर्वांनी पवार साहेब चांगली माणसं निवडून पुरस्काराच्या माध्यमातून हे सगळे चेहरे समाजापुढे प्रोत्साहित करण्यासाठी या ठिकाणी आणलेले आहेत. विशेष आनंद वाटतो एका कर्तृत्ववान माणसाचा पुरस्कार देत असताना त्याच कर्तृत्वाची माणसं, मग शेती असेल, व्यवसायाच्या माध्यमातून असेल, चांगली माणसं आज या महाराष्ट्रामधली शोधून त्यांना मंडळी साहेबांच्या नावानं पुरस्कार देऊन पुढच्या पिढीला प्रेरणा देण्याची भूमिका आदरणीय मंडळी साहेबांच्या नावानं या ठिकाणी स्वीकारली, याचा मनपूर्वक आनंद आम्हा सर्व कार्यकर्त्यांना निश्चितपणे या ठिकाणी. म्हणून येणाऱ्या भविष्य काळात देखील संजय दादा चांगल्या पद्धतीनं काम करतात, या जिल्ह्याच्या विकासाला पुढे घेऊन जाण्याची भूमिका ते सातत्याने या ठिकाणी स्वीकारत आहेत. आणि म्हणून या तरुण नेतृत्वाला पुढच्या काळात देखील स्टेजवरच्या सगळ्या बसलेल्यांचा आशीर्वाद मिळावा एवढीच विनंती या निमित्ताने या ठिकाणी व्यक्त करतो. मंडळी साहेबांची स्मृती जपण्याचं काम या कार्यक्रमाच्या माध्यमातून होतंय, ती स्मृती कायमपणे हा पुरोगामी विचार भविष्यकाळ तेवत ठेवण्याची भूमिका कोल्हापूर जिल्ह्याने या ठिकाणी घ्यावी अशी अपेक्षा व्यक्त करतो. आदरणीय पवार साहेब आणि सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो आणि माझे दोन शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.